वेस्ट कोस्ट रिफायनरी तयार करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. भारताच्या ऑइल सिक्युरिटीचा विषय लक्षात घेऊन एक मोठी रिफायनरी तयार करावी आणि या रिफायनरीच्या माध्यमातून भारताकरता ऑइल सिक्युरिटी तयार करावी अशा प्रकारचा निर्णय तो होता. आणि अशा प्रकारची कोस्टल रिफायनरी ही कुठल्या तरी कोस्टच्या भागातच होऊ शकते आणि म्हणून त्या संदर्भात कुठे ती होऊ शकेल अशा प्रकारचा विचार चालला होता. गुजरातकडनं मागणी होती, थोडस एका बाजूला पडत असलं तरी आंध्र प्रदेशची मागणी होती आणि महाराष्ट्राची मागणी मी स्वतः केली होती. कारण जवळजवळ 3 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे, 1 लाखापेक्षा जास्त थेट रोजगार यातनं निर्माण होणार आहे आणि साधारणपणे आपण जर बघितलं आज गुजरातमधली जी रिफायनरी आहे त्या एका रिफायनरीमुळे तिथल्या GDP मध्ये प्रचंड मोठा ग्रोथ आहे. आज जर तुम्ही गुजरातचा संपूर्ण त्या ठिकाणचा अर्थसंकल्प बघितला तर त्या अर्थसंकल्प गुजरातमध्ये दारूबंदी आहे, तिथे आपल्यासारखा हे येत नाही, काय म्हणतो आपण त्याला, एक्साइज. आणि म्हणून मी बघितलं की एक्साइज नसताना देखील गुजरातला एवढा पैसा कुठला मिळतो, त्यातला प्रमुख त्यांचा जो सोर्स आहे तो ही रिफायनरी आहे की ज्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. दुसऱ्या याच्यातला महत्वाचा विषय असा आहे की आता ज्या रिफायनरीज आलेल्या आहेत या 4th generation रिफायनरीज आहेत. या 4th generation रिफायनरीज मध्ये प्रदूषण नाही आहे, या 4th generation रिफायनरीज मध्ये डिस्चार्ज नाही आहे, या 4th generation रिफायनरीज मध्ये अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान आहे. सिंगापूर सारख्या ठिकाणी कोस्टवर अशा प्रकारची रिफायनरी त्यांनी तयार केलेली आहे की जी अतिशय नीट चाललेली आहे. आपल्याला माहिती आहे की एन्व्हायरमेंटच्या संदर्भात जगामध्ये ज्या देशाचं नाव सर्वाधिक आहे त्यापैकी एक सिंगापूर आहे, त्या ठिकाणी ती चाललेली आहे, अनेक देशांमध्ये ती चाललेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रात देखील ती व्हावी, महाराष्ट्रात त्यातनं मोठा रोजगार तयार व्हावा या दृष्टीनं या संदर्भात आम्ही तो निर्णय केला. हा निर्णय केल्यानंतर त्या संदर्भात आम्ही 32(1) नोटिफिकेशन देखील काढलं. दरम्यानच्या काळात त्याला मोठ्या प्रमाणात काही लोकांनी विरोध सुरू केला. आता याच्यामध्ये विरोध करणारे काही स्थानिक लोक होते, काही बाहेरचे लोक होते, काही बाहेरच्या एनजीओ घेऊन देखील त्या ठिकाणी विरोध करत होत्या, काही स्थानिक लोक देखील विरोध करत होते, काही मासेमारी करणारे ज्यांच्या जमिनी नाही आहेत पण जे मासेमारी करतात ते विरोध करत होते, काही नागरिक आहेत की ज्यांच्या जमिनी नाही आहेत पण घर आहेत ते विरोध करत होते, काही ज्यांच्या घर जमिनी आहेत ते विरोध करत होते. असे वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी त्यामुळे त्यांच्याशी आम्ही चर्चा देखील सुरू केली. या दरम्यान ज्याचा उल्लेख आपण केला, माननीय उद्योग मंत्र्यांची जी घोषणा आहे त्यांच्यापुरतं त्यांनी ती घोषणा योग्य केली. कारण त्यांनी, ऐकून घ्या, कन्फ्युजन नाही आहे, कन्फ्युजन काही नाही आहे, त्यांनी विभागाच्या वतीनं प्रस्ताव सरकारकडे पाठवला की नोटिफिकेशन रद्द करा. त्यामुळे त्यांच्यापुरतं त्यांना मुख्यमंत्री महोदयांना उत्तर पूर्ण देऊन द्या, नंतर मी देतो आहे तुम्हाला संजयजी, मी देतो आहे त्यांना विचारू नका. तुमचं पूर्ण समाधान मी या ठिकाणी करेन, राजकीय नाही करू शकत पण तांत्रिक समाधान पूर्ण करेन. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी पाठवलं, पाठवल्यानंतर राज्य सरकारने अद्याप त्याच्यावर निर्णय केलेला नाही, जे मी स्पष्ट केलं. त्यांच्या खात्यापुरतं त्यांनी जो निर्णय तो निर्णय करून राज्य सरकारकडे पाठवलं, राज्य सरकारने अजून डी नोटिफिकेशनचा निर्णय त्यात केलेला नाही. राज्य सरकारचं या संदर्भातलं मत असं आहे, आपल्या माहितीकरता सांगतो, यात 32(1) नोटिसेस दिल्यानंतर साधारण त्याच्यावर 5,500 ऑब्जेक्शन आले आहेत. त्यासोबत 2,500 एकर जमीन देण्याच्या संदर्भातले लोकांनी पत्र देखील दिले की आम्ही जमीन द्यायला तयार आहोत, असे 2,500 एकराचे पत्रही आले. म्हणजे असं नाही आहे की तिथे दोन्ही बाजू आहेत, काही लोक समर्थन करतायत काही लोक विरोध करतायत, पण शासनाने भूमिका घेतली की आज जो विरोध होतोय विरोधाची कारण काय सांगितली जातात. काही लोक असं म्हणतात की बाबा आमच्या आंब्याच्या बागा त्या ठिकाणी नष्ट होतील. आता आपल्याला माहिती आहे की जामनगरमधनं सगळ्यात जास्त आंबा एक्सपोर्ट होतोय, तिथे रिफायनरी आहे, ती सेकंड जनरेशन रिफायनरी आहे किंवा जुन्या, म्हणजे त्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती जुनी आहे, तरी देखील तिथे आंबा आणि सगळ्यात जास्त आंबा तिथनं एक्सपोर्ट होतोय, मासेमारी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते आणि म्हणून राज्य सरकारने भूमिका घेतली की आपल्याला लादायचं नाही आणि लादायचं नसल्यामुळे लोकांच्या जर त्या संदर्भातल्या काही गैरसमजुती असतील तर त्या गैरसमजुती दूर करण्याचा आपण प्रयत्न करू. त्या दृष्टीने
लोकांची चर्चा आमची चाललेली आहे, विविध ग्रुपची चर्चा चाललेली आहे, म्हणून 32(1) ची कारवाई केल्यानंतर सरकार पुढे गेलं नाही. सजेशन ऑब्जेक्शन घेतले, सजेशन ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्याची सुनावणी केली आणि त्याच्यावर आता ते सगळं त्या ठिकाणी आहे. पुढचा निर्णय सरकारने केलेला नाहीये. त्या संदर्भात आम्ही दोन महत्वाच्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये निरी आणि IIT पवई या दोघांनाही या संपूर्ण याचं जे काही पर्यावरणीय व सामाजिक आघात इम्पॅक्ट जे आहे त्याचं काम दिलेलं. एक प्राथमिक जो केला होता तो ऑइल कंपन्यांनी केला होता, पण याचा एक सविस्तर जो काही पर्यावरणीय व सामाजिक आघात आहे आणि विशेषतः लोकांनी जे प्रश्न उपस्थित केले आहे त्या प्रश्नाची शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्याच्या संदर्भातला इम्पॅक्ट असेसमेंट व्हावं या दृष्टीने त्यांना तशा प्रकारचं काम जे आहे ते देण्यात आलेलं. आपल्याला माहिती आहे निरी ही आपल्या देशातली सगळ्यात महत्वाची अशा प्रकारची एक या बाबतीतली संस्था आहे. IIT पवई आणि गोखले इन्स्टिट्यूट यांना देखील हे काम देण्यात आलेलं आहे की ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल आणि सोशल अशा दोन्ही इम्पॅक्टचं असेसमेंट हे नव्याने करायला आपण सांगितलेलं आहे. हा असेसमेंटचा रिपोर्ट आणि लोकांचं त्या संदर्भातलं समाधान या दोन्ही गोष्टींची आम्ही आज या ठिकाणी चर्चा करतो. तोपर्यंत याच्यावर कुठलाही निर्णय आम्ही घेतलेला नाहीये. मी यापूर्वी देखील स्पष्ट केलेला आहे की हा प्रश्न आम्हाला चर्चेतनं सोडवायचा आहे, प्रकल्प आम्ही लादणार नाहीये. सभापती महोदय, हा अग्रीमेंट वेस्ट कोस्ट रिफायनरी करता केलाय आणि वेस्ट कोस्ट रिफायनरी होणारच आहे. तुम्ही नाही केली तर दुसरीकडे होईल. या देशाला ऑइल सिक्युरिटीची आवश्यकता आहे. ही ऑइल सिक्युरिटी करता वेस्ट कोस्टवर, कारण आपला वेस्ट कोस्ट असा आहे की ज्याच्या म्हणजे आपण जिकडनं ऑइल घेणार आहोत ते सगळं वेस्ट कोस्टवर येतं, त्याच्यामुळे आपल्याला वेस्ट कोस्टवरच ही रिफायनरी करावी लागणार आहे. त्यामुळे हा जो काही करार RAMCO कंपनीशी झालेला आहे हा वेस्ट कोस्ट रिफायनरी करता झालेला आहे, त्यामुळे तो करार थांबवण्याचं कुठलंही कारण नाहीये. तो करार हा वेस्ट कोस्ट रिफायनरी जिथे कुठे होईल त्या ठिकाणी त्या करारानुसारच वेस्ट कोस्ट रिफायनरी होणार आहे, त्यात कुठलाही गैरसमज असण्याचं कारण नाहीये. दुसरं असं आहे, मी पुन्हा एकदा आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की त्यांनी खात्यापुरता निर्णय घेतला, पण खात्याचा निर्णय शासन निर्णय आपल्याला माहिती आहे रूल्स ऑफ बिझनेस आहे. रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे काही निर्णय खात्याला आहे त्या खात्याने केले तर तो शासनाचा निर्णय होतो, काही निर्णय खात्याच्या पलीकडे आहे, पलीकडची प्रोसेस झाल्याशिवाय तो शासन निर्णय होत नाही. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय हा खात्याचा निर्णय होता, शासन निर्णय अद्याप प्रलंबित आहे. सरकार अभ्यासाअंती योग्य निर्णय करेल. भाईंचा जो आवेश आहे त्याने मी घाबरलो थोडं हिम्मत आणून बोलतो. सभापती महोदय, ज्या लोकांनी याला संमती दिली आहे त्यांच्या जीवितला धोका होणार नसेल तर नक्की त्यांची नावं घोषित केली जातील. अन्यथा सभागृहाचे विरोधी पक्ष नेते असतील, काही प्रमुख नेते असतील, यांना त्याची माहिती दिली जाईल. शासनाने संरक्षण द्यावं त्याला दिलं जाईल. काळजी करू नका भाई, काळजी करू नका, काय प्रॉब्लेम नाही, काही काळजीचं कारण नाही भाई. आप जे सांगितलं ते होणारच, काही काळजीचं कारण नाही. दुसरा प्रश्न काय होता? अणुप्रकल्प असताना हा प्रकल्प एअर डिस्टन्स वगैरे या संदर्भात तुम्ही टेक्निकल अथॉरिटी नाही, मी टेक्निकल अथॉरिटी नाही. या संदर्भात जो पर्यावरणीय अहवाल आहे या अहवालाच्या आधारावरच त्याचा निर्णय जो आहे तो झालेला आहे. तथापि आता पुन्हा नव्याने आपण त्या संदर्भात अहवाल तयार केलेला घेतलाय. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, 3 एजन्सीजला तो सांगितला, IIT मुंबई, निरी आणि गोखले इन्स्टिट्यूट. एन्व्हायरमेंटल आणि सोशल इम्पॅक्ट याच्यामध्ये हा मुद्दा देखील येईल. पुन्हा नव्याने त्याची तपासणी करून घेऊ, तुमचं पुन्हा समाधान करू. आणि तिसरा मुद्दा वारंवार या सभागृहात सांगितलाय, चर्चा चाललेली आहे, प्रकल्प लादायचा नाही आहे. त्यांनी विचारलेला आहे सुंदर, म्हणजे म्हणून तर ते विरोधी पक्ष नेते झाले. सुंदर म्हणून काय संबोधले तुम्ही? सभापती महोदय,
जेव्हा लँड ऍक्विजिशन MIDC करता होतं त्यावेळी त्यांच्या बोर्डाला आणि त्यांना तो अधिकार आहे. हे MIDC करता लँड ऍक्विजिशन होत नाही आहे, हे MIDC ऍक्टच्या अंतर्गत लँड ऍक्विजिशन होत आहे. इथे MIDC तयार होणार नाही आहे, MIDC ऍक्टच्या अंतर्गत ते तयार होत आहे. त्यामुळे MIDC ऍक्टच्या अंतर्गत हे होत असल्यामुळे अशा प्रकारचं नोटिफिकेशन MIDC ऍक्टच्या अंतर्गत काढल्यानंतर त्या संदर्भात जर ते रद्द करायचं असेल तर हाय पॉवर कमिटी आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्ष महोदय संमतीनंच ते करता येतं आणि म्हणून ती फाईल माझ्याकडे या ठिकाणी आलेली आहे. हाय पॉवर कमिटी आणि मुख्यमंत्री याचा निर्णय करतील. विरोधी पक्षनेते डी नोटिफिकेशनचे अधिकार, आपल्याला हे माहिती आहे की MIDC हे कॉर्पोरेशन आहे, त्यांचं समजूत झालं, कॉर्पोरेशनच्या संदर्भातले अधिकार त्यांचे आहेत. हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे, केंद्र आणि राज्य सरकारने मिळून या विभागाला नोडल विभाग म्हणून ती जमीन अधिग्रहित करायचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे हा शासनाचा म्हणजे मुख्यमंत्री आणि हाय पॉवर कमिटी या दोघांचाही त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, त्याशिवाय ते होऊ शकणार नाही. आपण हे सांगितलं तर मी अतिशय स्पष्ट सांगितलं, पहिली गोष्ट वेस्ट कोस्ट रिफायनरी होणारच, वेस्ट कोस्ट रिफायनरी होणारच. नाणार होणार की जाणार हे जे आपण विचारलं या संदर्भात चर्चा चाललेली आहे, लोकांवर लादायचं नाही ठरलेलं आहे, लोकांशी त्या ठिकाणी त्यांचे जे काही गैरसमज आहे ते दूर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या संदर्भातली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला या संदर्भात सांगता येईल. कुठलाही प्रस्ताव कॅबिनेटला घ्यावा की घेऊ नये मुख्यमंत्र्यांना ते मुख्यमंत्रीच ठरवतात, त्यामुळे योग्य वेळी त्याचा निर्णय घेतला जाईल.